रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 पुणे झोनचे प्रांतपाल रोटरियन श्री रवी धोत्रे यांनी रोटरीच्या वाटचालीबाबत आणि रोटरीकडून केले गेलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल एमकेएन न्यूजला विशेष माहिती दिली आहे. चला तर मग पाहूयात रवी धोत्रे सर काय म्हणाले ते. नमस्कार, मी रोटेरियन रवी धोत्रे, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 नियोजित प्रांतपाल, ज्याला आम्ही डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असं म्हणतो रोटरीमध्ये. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 हा रोटरी इंटरनॅशनलच्या 536 डिस्ट्रिक्टपैकी एक डिस्ट्रिक्ट आहे. रोटरी इंटरनॅशनलचे 222 देशामध्ये क्लब आणि डिस्ट्रिक्ट आहेत आणि आत्ता आमचा डिस्ट्रिक्ट 3131 हा पुणे आणि रायगड या रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टचा म्हणून निर्माण झालेला आहे. रोटरी इंटरनॅशनलच्या 3131 डिस्ट्रिक्टमध्ये आमच्याकडे टोटल 140 क्लब्स पुणे आणि रायगड या जिल्ह्यामध्ये आत्ता कार्यान्वित आहेत. रोटरीने पोलिओसाठी केलेलं काम हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की रोटरीच्या असंख्य प्रयत्नातून, अर्थसहाय्यातून भारत हा पोलिओमुक्त झालेला देश आहे आणि हे आंतरराष्ट्रीय संस्थेने पण आज डिक्लेअर केलेलं आहे की भारत हा पोलिओमुक्त देश झालेला आहे. भारत पोलिओमुक्त झाल्यानंतर रोटरीसमोर फार मोठा प्रश्न होता की आता दुसरं कार्य कुठलं हातात घ्यायचं आणि मग आमच्या सर्व नेत्यांनी असं ठरवलं की आता लिटरसी, साक्षरता निर्मूलन हा कार्यक्रम आता रोटरीने हातात घ्यावा आणि म्हणून लिटरसी हा प्रोजेक्ट आम्ही आता रोटरीने हातात घेतलेला आहे आणि याचे आम्ही 5 भाग केलेले आहे. ह्या कार्यक्रमाला आम्ही टीच असं नाव दिलेलं आहे. हा इंग्लिश शब्द आहे टीच, TEACH. याच्यातला टी स्टँड्स फॉर टीचर ट्रेनिंग, ई स्टँड्स फॉर ई लर्निंग, ए स्टँड्स फॉर ॲडल्ट लिटरसी, सी स्टँड्स फॉर चाईल्ड डेव्हलपमेंट अँड एच स्टँड्स फॉर हॅपी स्कूल्स. हा एक मोठा कार्यक्रम आता आम्ही हाती घेतलेला आहे आणि 2021 महाराष्ट्रातील पुणे आणि रायगड हे दोन जिल्हे संपूर्ण साक्षर होतील या दृष्टीने रोटरी प्रचंड प्रयत्न करणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आम्हाला टाटा टेक्नॉलॉजी, किर्लोस्कर, कॉग्निझंट अनेक कंपन्यांनी CSR फंडिंगमधनं फार मोठी मदत केली आहे. टाटा ग्रुपचा सहभाग हा सगळ्यात मोठा या लिटरसी प्रोजेक्टमध्ये आहे. गेल्या 4 वर्षामध्ये रोटरीने पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये 4000 शाळा या ई लर्निंगने, ज्याला आपण डिजिटल स्कूल्स म्हणतो, ई लर्निंगमध्ये पूर्ण केले, कार्यान्वित केलेल्या आहेत. आत्तापर्यंत 1,000,000 विद्यार्थी या कार्यक्रमाचा सहभाग घेत आहेत आणि ह्या कार्यक्रमामुळे आमच्या असं लक्षात आलेलं आहे की रोटरीच्या या खेडेगावातल्या शाळांमध्ये सभासद विद्यार्थ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे. ज्या खेड्यांमध्ये शाळा बंद पडत आल्या होत्या, या ई लर्निंग डिजिटल स्कूलमुळे त्या शाळा पुन्हा कार्यान्वित झालेल्या आहेत आणि खेड्यातली मुलं आज खेड्यामध्ये शिकू लागलेत. हा फार मोठा रोटरीने घेतलेला त्याच्यामध्ये सहभाग आहे. हॅपी स्कूल्स हे आमचं अजून एक स्वप्न आहे आणि याच्यामध्ये आम्ही पुणे जिल्ह्यातल्या साधारणपणे 100 शाळा खेड्यातल्या या आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत. 100 शाळा अशा आहेत की जिथं विद्यार्थ्यांना बसणं अशक्य आहे, शाळेची इमारत उद्ध्वस्त झालेली आहे, शाळेमध्ये कुठल्याही टॉयलेट्स नाही आहेत, अशा शाळा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि ह्या शाळांना आम्ही संपूर्ण त्यांची इमारतीची डागदुजी करून त्या प्रत्येक शाळेमध्ये एक ई लर्निंग, प्रत्येक शाळेमध्ये जेंडर बेस म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगळं स्वच्छतागृह, प्रत्येक शाळेमध्ये एक ई लर्निंग लायब्ररी, प्रत्येक शाळेमध्ये एक केमिकल लॅब, प्रत्येक शाळेमध्ये एक बेंचेस असतील आणि असं करून हे 7 सहभाग त्या शाळांमध्ये टाकल्यानंतर ही शाळा सर्वार्थाने हॅपी स्कूल्स म्हणून आपल्याला म्हणता येईल, जिथं विद्यार्थ्यांना बसणं, शिक्षकांना पण तिथं शिकवणं हे अत्यंत योग्य अशी इन्व्हायरमेंटल कंडिशन तिथं आम्ही निर्माण करणार आहोत. अनेक कार्यक्रम रोटरी हातामध्ये घेतं, त्यातले काही कार्यक्रम असे आहेत. काऊ प्रोजेक्ट, गोदान हा प्रोजेक्ट रोटरीने गेल्या 7 पुणे जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केला आणि आत्ता खेड तालुक्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत 1,000 गाई ह्या स्वीडनच्या क्लबच्या मदतीने डोनेट केलेल्या आहेत. एक गाय तिथं साधारणपणे 20-22 लिटर रोज दूध देतं आणि एका शेतकरी महिलेला त्याचं उत्पन्न मिळतं. या 1,000 गायींना झालेले बछडे जर आज लक्षात घेतले तर खेड तालुक्यामध्ये आत्तापर्यंत 6,000 गाई रोटरीच्या वतीने 6,000 फॅमिलीमध्ये नांदतायत आणि 6,000 फॅमिली हे आम्ही स्वयंपूर्ण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलेले आहेत. अनेक कार्यक्रम रोटरीने हातात घेतली, आम्हाला याच्यासाठी अर्थसहाय्य जे आहे ते रोटरी इंटरनॅशनल आणि रोटरी फाउंडेशनकडनं मिळतं. आमचे जे 222 देशातले सदस्य क्लब आहेत रोटरी इंटरनॅशनलचे, ते भारतामध्ये आणि साऊथ एशियामध्ये याच्यामध्ये मदत करत असतात. अनेक ग्लोबल ग्रँट्स आमच्याकडे येतात आणि सगळ्यात मोठा सहभाग हे आमचे मेंबर्स
आता डिस्ट्रिक्ट 3131 मध्ये साधारणपणे 6,000 मेंबर्स आणि 140 क्लब आहेत. हे सर्व रोटरियन्स त्यांची वेळ, त्यांचा श्रम आणि त्यांचा पैसा हा सगळ्या प्रोजेक्टसाठी देत असतात. सर, गोदान हा प्रोजेक्ट तुम्ही जो घेतला त्यामध्ये तुम्ही ग्रामीण भागातल्या गरजू महिलांना 6,000 गाई दिल्या, त्यांचं फंडिंग तुम्हाला नेमकं कुठून मिळालं आणि हा प्रोजेक्ट नॅशनल आहे की पुण्यापुरता मर्यादित आहे? आणि आमचा रोटरी क्लब पुणे नॉर्थ, पुण्यातला सगळ्यात मोठा क्लब की जो चंद्रराव किर्लोस्करांनी स्थापन केला, ह्या क्लबने स्वीडनच्या क्लबचं अर्थसहाय्य घेऊन या आत्तापर्यंत 1,000 गाई त्यांनी तिथे दिलेल्या आहेत. एका गाईची किंमत साधारणपणे 35,000 रुपये असते. त्याच्यासाठी जो गोठा आहे तो आम्ही सायंटिफिक गोठा त्याचं डिझाईन केलेला आहे की ज्याच्याकडून गाईचं जे मलमूत्र पडतं ते त्या गोठ्यातून ताबडतोब बाहेर पडावं अशा तऱ्हेचा सायंटिफिक गोठा आम्ही डिझाईन केलेला आहे. तो गोठा तिथं दिला जातो. याच्यासाठी पशुवैद्यक नेमले जातात. या गाईंचं इन्शुरन्स केलं जातं. या गाईंचं दूध संकलन केलं जातं. या गाईला कुठलाही रोगराई होऊ नये म्हणून त्याच्यासाठी जे वेळच्या वेळी जे उपचार करावे लागतात ते आमचे पशुवैद्यक करतात. ते पशुवैद्यक पण रोटरीनेच नेमलेले आहेत. हा जगातला एक मान्यवर आणि अत्यंत यशस्वी असा प्रोजेक्ट मानला जातो. ई लर्निंग बद्दल आपण काय सांगाल? म्हणजे ई लर्निंग रोटरी क्लब कसे राबवणार आहे, काय सांगाल याबद्दल? सर, 5 वर्षापूर्वी रेट्रूच्या असं लक्षात आलं की खेडेगावामधल्या शाळांमध्ये गुणात्मकदृष्ट्या योग्य असे शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना, जे शहरातल्या विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळतं ते मिळू शकत नाही. म्हणून ई लर्निंग म्हणून आम्ही RDEP हा एक कन्सेप्ट समोर घेतला, रोटरी डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम, RDEP. आणि ह्या प्रोग्रामच्याद्वारे आम्ही एक सॉफ्टवेअर तयार केलं आणि या सॉफ्टवेअरमध्ये 1 ते 10 महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे सिलॅबल्स आहे मराठी आणि इंग्लिश माध्यमातून, हे दोन्ही सिलॅबल्स आम्ही चित्रस्वरूपामध्ये या ई लर्निंगवरचे टाकलेले आहेत. चित्रस्वरूपामध्ये विद्यार्थी जेव्हा हा संपूर्ण सिलॅबस बघतात किंवा त्यांचे धडे वाचतात तेव्हा त्यांचं आकलन करण्याची शक्ती वाढते. शिवाजी महाराजांचा धडा आपण वाचतो, शिवाजी महाराजांचा धडा आपण वाचतो, पण शिवाजी महाराज प्रत्यक्ष स्क्रीनवरती दिसले तर मुलांना त्याचा जास्त आनंद होतो आणि ते जास्त चांगले लक्षात राहतात. अशा तऱ्हेचं एक गुणात्मक वाढ या ई लर्निंगच्या ह्याच्यातून आम्ही केलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे, विद्यार्थ्यांच्या शाळेतले मार्क वाढलेले आहेत आणि सर्व शिक्षक पण आता ह्याच्यामध्ये आहेत. हे प्रत्येक सॉफ्टवेअर दरवर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सिलॅबसप्रमाणे अपग्रेड केलं जातं फ्री ऑफ कॉस्ट. या एका संचाची किंमत साधारणपणे 60,000 ते 1,00,000 ह्या रेंजमध्ये आहे. असे आत्तापर्यंत 4,000 संच रोटरीने पुणे जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत आणि 10,00,000 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेले आहेत. आणि हा सर्व फंड घेण्यामध्ये इथले उद्योगपती, टाटांसारखे उद्योगपती आम्हाला फार सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी केला आहे. सर, हॅपी स्कूल हा जो प्रोजेक्ट आहे आणि रोटरी क्लब याला 100 वर्ष पूर्ण होत आहे, त्याबद्दल अधिक माहिती सांगाल? सर, पहिला रोटरी क्लब हा कलकत्त्यामध्ये इंडियामध्ये स्थापन झाला 1919 साली आणि आता 1920 साली ह्या रोटरी क्लबला 100 वर्ष पूर्ण होतील आणि आज आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये जवळजवळ 3600 रोटरी क्लब झालेले आहेत गेल्या 100 वर्षामध्ये. आणि रोटरीने 100 वर्ष पूर्ण केल्यानंतर आम्ही असा वसा घेतला की रवींद्रनाथ गुरुकुल स्कूल योजना ह्याच्याखाली आम्ही हे हॅपी स्कूल्स घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ह्या प्रत्येक शाळेमध्ये, मी मगाशी स्पष्ट केलं तुम्हाला, सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देणार आहोत आणि हा संपूर्ण प्रोजेक्ट हा साधारणपणे 15 कोटीच्या आसपास आहे, ज्यासाठी अनेक उद्योगपती आम्हाला पुढे आलेले आहेत आर्थिक मदत करण्याला. रोटरीचे सदस्य त्यांचं श्रम, त्यांचे पैसा पण याला देणार आहेत. अनेक गोष्टींचं टायअप आम्ही केलेलं आहे. शाळा आयडेंटिफाय करून झालेल्या आहेत आणि याचं बरोबर कार्यवाही जुलैनंतर सुरू होईल आणि मला खात्री आहे पुढच्या जूनपर्यंत महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्याला अत्यंत सुंदर अशा 100 शाळा आम्ही देऊ. नमस्कार, धन्यवाद. तर हे होते रवी धोत्रे सर.